नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 14 जून रोजी वाढदिवसाचं औचित्य साधून रोहा तालुक्यातील धाटा इथल्या तरुण युवकांनी मनसेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. मनसेचा झेंडा हाती घेऊन या तरुण युवकांनी गावागावात तालुक्यात मनसे मोठ्या प्रमाणावर वाढवणार असल्याचं सांगितलं. पाली खोपोली फाटा ते वाकण फाटा या रस्त्याच्या रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्यास सन 2017 साली सुरुवात झाली. 2 वर्षात हा रस्ता पूर्ण करायचा होता, मात्र 2021 जून उजाडला तरी अद्याप हा रस्ता अपूर्ण अवस्थेतच आहे. पावसाळा सुरू झाल्याने आतापर्यंत जे खोदकाम केलंय, जे काही काम हातात आहे ते 30 जून पर्यंत पूर्ण करा आणि नवीन काम करू नका असा आदेश साईट इंजिनियर रमेश किसवे यांनी दिलाय. त्यामुळे रस्ता बनण्यास पुन्हा खीळ बसणार आहे. मुरुड श्रीवर्धन म्हसळा 3 तालुक्याला समुद्र मार्गे जोडण्यासाठी आगरदांडा जंगल जेटी महत्वाचा दुवा ठरलीय. मात्र वादळात झालेल्या जोरदार लाटांमुळे या जेटीची दुर्दशा झालीय. जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य साधून उल्वे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण एकनाथ मडवी यांनी पनवेल इथल्या श्री साई ब्लड बँकेत रक्तदान केलं. यावेळी उल्वे नोड परिसरातील नागरिकांना रक्त सहज उपलब्ध होण्यासाठी आणि रक्तदान करण्यासाठी कायमस्वरूपी रक्तपेढी व्हावी यासाठी किरण मडवी यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे निवेदन दिलंय. उरण तालुक्यातील जासई जिल्हा परिषदेच्या सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी विंधणे ग्रुप ग्रामपंचायत इथे लसीकरण केंद्र सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून विंधणे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच दिशा पाटील, उपसरपंच सुनीता घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, प्रमोद शेळके, रोशन डाकी, विशाल पाटी आदी मान्यवर उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्वे नोडमध्ये बामणडोंगरी तलाव परिसरात पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी उल्वे शहर अध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस अनिकेत ठाकूर, सचिव मनोज कोळी, गवाण विभाग उपाध्यक्ष प्रीतम तांडेल, कल्पेश कोळी, चेतन कोळी, चिराग कोळी, सुनील कोळी, अंकित नाईक, मयूर म्हात्रे, प्रतीक शामा, विशाल पाटील आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. चिरनेर भागातील शेतकऱ्यांना ड्रम सीडरने भात पेरणी करण्याची पद्धत शिकवण्यात आली आहे. कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील, बाळकृष्ण मोकल आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतात क्रॉप कॅफेटेरिया करिता लाल भात या बियाण्याची पेरणी करण्यात आली. कृषी विभागाच्या या नवीन प्रयोगाला शेतकऱ्यांची मोठी पसंती मिळतीये. यावेळी खार भूमी संशोधनाचे अधिकारी बोरसे, कृषी सहाय्यक उमेश गाताडी आदी उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील ज्योतिष विशारद तथा पौरोहित्यकार सचिन स्वामी जंगम यांच्यातर्फे पोलादपूर पोलीस ठाणे, RDC बँक, सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी बेलाची झाडं लावण्यात आली असून जवळपास 1000 बेलाची झाडं वाटप करण्याचा त्यांचा ध्यास आहे. यावेळी युवा नेते प्रमोद शिंदे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नमस्कार मित्रांनो, मी भारत गणेशपुरे आणि नवी मुंबईच्या सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक श्रृंखलेमध्ये म्हणजेच होरायझन डायग्नोस्टिक मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आमच्या इथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, 2D इको, 3D 4D सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन अशा सर्व प्रकारच्या चाचण्या अतिशय योग्य दरात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात. डॉक्टर संतोष वाघचोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर गणेश वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होरायझन डायग्नोस्टिक एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अशा प्रकारच्या सुविधा देण्याचं त्यांचं मानस आहे आणि तो ते लवकरच पूर्ण करतील ह्याची मला खात्री आहे. तरीही ब्लड टेस्ट पासून सिटी स्कॅन पर्यंत कुठल्याही टेस्ट करता आपण त्यांना केव्हाही संपर्क करू शकता. कमी वेळ आणि कमी दरात अचूक निदान, कमी वेळ कमी दरात अचूक निदान, हेच तर आहे होरायझन सिटी स्कॅनचं विधान. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.